सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी कवठे महंकाळमध्ये दिनांक 18 रोजी तालुक्यातील नागच्छा घाटामध्ये तासगाव तालुक्यातील धामणी गावच्या 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला असून त्याचा घातपात झाल्याची शंका वर्तवण्यात येत आहे। अवधूत सोपान शिंदे वर्ष 29 राहणार धामणी पाडळी तालुका तासगाव असे या युवकाचे नाव असून या प्रकरणी नागच्छे पोलीस पाटील दीपक शिंदे यांनी कवठे महंकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे। कवठे महंकाळ पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे। याबाबत कवठे महंकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नागच्छा घाटामध्ये 4 ते 5 दिवसांपूर्वी 31 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असावा। आज या घाटात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी ही घटना पाहिली आणि परिसरात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली। नागज गावातील पोलीस पाटील यांच्यासह काही नागरिक या ठिकाणी गेले, त्यांनी ही माहिती कवठे महंकाळ पोलिसांना दिली। ही घटना 4 ते 5 दिवसांपूर्वीची असून मृत हा मरण पावला की घातपात झाला अशी शंकता पोलिसांनी वर्तवली आहे। या युवकाचा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात आहे याबाबत कवठे महंकाळ पोलीस तपास करत आहेत। हा तपास कवठे महंकाळ ते पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, परंतु या घटनेमागे घातपात झाला असावा अशी जोरदार चर्चा परिसरामध्ये सुरू आहे।